आज आहे महाशिवरात्री, तर आमच्या सोसायटीमधलं हे सकाळचं वातावरण आहे. तर आज तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलमध्ये किती गर्दी. आता 4-5 दिवसच झाले स्विमिंग पूल चालू झाला आहे आणि त्यामुळे जसं फिरायला लोक येतात ना रिसॉर्टमध्ये, तर तशा प्रकारे आज आमच्या इथे गर्दी झाली स्विमिंग पूलमध्ये. मस्त असे सगळे कबूतर आहेत, छान असा कबूतरांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट, मुलांचा आवाज, तर खूप छान असं वातावरण आजच्या सकाळचं आहे. आज आहे महाशिवरात्री आणि आता आपण चहा घेणार आहोत छानपैकी आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पार्ल्याला. माझं थोडस काम आहे तिथे आणि त्यानंतर पार्ल्यामध्ये स्वामी समर्थांचा मठ आहे, तर तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण आज महाशिवरात्री आहे तर तिथे शंकराचा पण पिंडी आहे, तर त्याचंही दर्शन होईल आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा मठही आपण बघू शकू. चहा घेते मी आणि मग आपण निघूया. शाळीग्राम आवडलं तुझं? चला ना पटापट. आणि ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो कामासाठी, तर त्यांच्याकडे अशा सुंदर अशा मांजरी इथे आहेत. तुम्ही बघू शकता कशा शांत झोपलेत, सकाळचं छान वातावरण आहे. आणि इकडे बघा ह्या मॅडम किती छान आहेत, असं वाटतं यांचा फोटोज काढून घ्यावा. तर मी बरेच फोटो काढून घेतले यांचे. आणि ह्या तर तुम्ही बघू शकता गादींवरती जशा काही महाराणी असल्यासारख्या सगळ्याजणी झोपलेल्या आहेत. खूपच छान वाटत होतं हे बघायला. अशा अजून बऱ्याच मांजरी यांच्याकडे होत्या आणि हे मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटत होतं, म्हणून मी तुमच्याशी हे जे दृश्य आहे ते शेअर केलेलं आहे. आणि आता आपण आलो आहोत पार्ल्यामध्ये हनुमान नगरमध्ये. हे एक इथे स्वामी समर्थांचा मठ आहे, तर तिथे दर्शन घ्यायला आलो होतो आपण. तर मठ बंद व्हायची वेळ आली होती पण लकीली आम्हाला हे ओपन मिळालं. थोडीशी गर्दी होती इथे पण खूप छान दर्शन झालं आमचं इथे. तर इथे शंकराची पिंडही आहे. तर आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त आम्हाला त्याचंही दर्शन मिळालं आणि स्वामी समर्थांचंही. तर खूप छान योगायोग होता हा. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा आहे ह्या मठाच्या आजूबाजूचा परिसर. तर चला तर आपण आधी दर्शन घेऊया. तर खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता इथे मठाच्या सुरुवातीलाच स्वामी समर्थांचा हा खूप मोठा असा फोटो लावलेला आहे. खूप सुंदर असा मठ आहे हा आणि त्या फोटोच्या ऑपोजिट साईडलाच देवीची मूर्ती आहे. संपूर्ण मठ हा फुलांनी सजवलेला आहे. तर तुम्ही नक्की कधी विलेपार्लेमध्ये आलात तर हनुमान नगर ठासूरवाडीच्या इथेच हा मठ आहे. त्यानंतर इथे शंकराची पिंडीही होती, तर तिथेच आम्ही शंकराच्या पिंडीला दूधही वाहिलं आणि त्यानंतर स्वामी समर्थांचं छान असं दर्शन झालं. देवीची ओटीही भरली. अगदी शांतपणे असं हे सगळं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघालो
आणि छान असा फुलांचा प्रसादही मला मिळाला. आणि आता मी पटकन खिचडी बनवून घेते कारण सगळ्यांनाच भूक लागलेली आहे. सगळ्यांचा उपवास नाही आज, ऍक्च्युली फक्त माझा उपवास आहे, पण मी सगळ्यांनाच खिचडीच बनवते. शाहीरामला पण खूप आवडते तशी पण खिचडी. आणि आता मी जास्त उपवास पकडत नाही त्यामुळे जास्त खिचडी होत नाही घरामध्ये, तर तोही आज खिचडीच खाणार आहे. तर खिचडी बनवण्यासाठी मी एक कढई गॅसवरती ठेवून घेतले, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल छान गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी टाकते मिरच्या आणि थोडंसं जिरं. काही लोक उपवासाला जिरं खात नाहीत तर मी जिरं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. काही लोक जिरं खातात. आणि त्यानंतर मी जे कूट आणि साबुदाणा एकत्र केलं होतं तर ते आता ह्या तेलावरती घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी शिजवलेला बटाटा थोडासा घातलेला आहे आणि आता हे छान असं परतून घेणार आहे. तर जेव्हा आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी बनवत असतो त्यावेळेला गॅस नेहमी मिडियमवरती ठेवायचा आहे. फास्ट केला तर तुमची खिचडी खाली कढईला लागू शकते आणि सतत आपल्याला ही खिचडी हलवत राहायला लागते. तर मस्त अशी आपली ही खिचडी तयार झालेली आहे. तर तुम्ही कशा प्रकारे खिचडी बनवतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण बरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे खिचडी बनवतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक जे ठिकाण आहेत वेगवेगळे, गुजरात महाराष्ट्र, तर प्रत्येकाचा उपवासाचा जो पदार्थ असतो ना तर तो वेगवेगळा आहे. जसं महाराष्ट्रामध्ये लाल भोपळा उपवासाला खाल्ला जातो तर तो गुजरातमध्ये नाही खाल्ला जात. तर गुजरातमध्ये दुधी भोपळा उपवासाला खाल्ला जातो तर तो महाराष्ट्रात नाही खाल्ला जात. तर असे बरेच उपवासाचे जे पदार्थ आहेत तर त्याचे प्रत्येकाचं काही ना काही वेगळं असं वैशिष्ट्य असतं. तर साबुदाणा खिचडी म्हटलं की महाराष्ट्राची स्पेशालिटी आहे. तर तुम्ही कशा प्रकारे खिचडी बनवतात तर ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आता हा ब्लॉग इथे संपूया आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.